दिल्ली विधानसभेच्या संघटनात्मक बांधणीच्या संदर्भात चाचपणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस प्रवक्ते संदीपजी देशपांडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यासोबतच अरविंदजी गावडे साहेबसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. उदगीर शहरामध्ये उदगीर विधानसभेमध्ये आम्ही त्यांचं भव्य स्वागत केलेलं आहे आणि निश्चित आम्ही त्यांच्याकडे मागणी करणार आहोत की 2019 ही विधानसभा ही उदगीरची आम्ही निश्चित लढू, आम्हाला त्यांचं पाठबळ पाहिजे. माननीय राज्यसभेची सभा झाल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभर सर्व नेते, सरचिटणीस, उपाध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष हे सगळेजण पूर्ण महाराष्ट्र आम्ही पिंजून काढत आहोत. तालुका तालुक्यात जाऊन महाराष्ट्र सैनिकांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांच्या अडीअडचणी काय, पक्ष बांधण्याच्या दृष्टीने काय करता येईल याच्या बैठका आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, तसंच 2019 विधानसभेच्या तयारीसाठी काय काय करणं गरजेचं आहे, कुठल्या उपाययोजना आखल्या पाहिजेत, कुठल्या योजना आखल्या पाहिजेत याच्या संदर्भातली चर्चा आमच्या महाराष्ट्र सैनिकांची आम्ही करतो आहे. आणि यानंतर माननीय राजसाहेबांचा सुद्धा पूर्ण मराठवाड्याचा दौरा होणार आहे. आज उदगीर येथे जळकोट आणि उदगीर मिळून आम्ही कार्यकर्ता मेळावा घेतलो आणि हे सगळे आम्हाला सहकार्य केले आमचे कार्यकर्ते, त्याच्याबद्दल त्यांचा हार्दिक अभिनंदन.